महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य हे जगाला प्रेरणा देणारे असल्याचे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल ITIच्या नामांतरण सोहळ्यावेळी काढले. तसेच या ठिकाणी सुरू होणाऱ्या कौशल्य विकास केंद्रालाही महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचेच नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. पनवेलमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार हा नामांतरण सोहळा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी संपन्न झाला असून त्यांच्या हस्ते नामांतरण फलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी उपमहापौर चारुशिला घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, अमरीश मोकल, कर्णा शेलार, मनीषा बहिरा, संस्थेचे प्राचार्य नितीन चौधरी, उपप्राचार्य विजयकुमार टिकोळे, वैभव वैशंपायन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुरुवातीलाच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव दिल्याबद्दल सरकारचे आभार मानले. तसेच पुढे म्हणाले की पनवेल ITIला जिल्ह्यात प्रचंड मोठी मागणी आहे, त्यामुळे तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाची जोड मिळणार असल्याने ITI रूपांतराचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. औद्योगिक शिक्षण क्षेत्रात हे नामांतरण महत्त्वपूर्ण पाऊल असून या संस्थेच्या माध्यमातून नव्या पिढीला उत्कृष्ट औद्योगिक कौशल्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला. आज आपण नामांतर सोहळ्यासाठी उपस्थित आहोत. याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कौशल्य विकास मंत्री आलेले होते आणि याच ठिकाणी तिथे महाराष्ट्रातली पहिली सरकारची महाराष्ट्रातली पहिली ही स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी ही या ठिकाणी बनणार आहे आणि त्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपल्या या पनवेलच्या या औद्योगिक संस्थेचं बांधकाम केलं जाणार आहे. म्हणजे काही अंशी मला कल्पना आहे की आमचे श्री सदस्य या ठिकाणी जे बसलेले आहेत ते म्हणतील, मला आमचे शहर अध्यक्ष कानात सांगत होते की इथं बांधकाम केलं जाणार आहे ते बोला. म्हटलं हो, मी नक्की बोलणार आहे. कारण आपल्या मनालाच वाटतं ना, आपण ज्या ठिकाणी येतो आता बरेचसे आपल्यापैकी काही मंडळी जे आज इथून कधीतरी पासआउट झाले असतील त्यावेळेला स्थिती होती थोडीशी त्यापेक्षाही कदाचित अजून दुरावस्था या संकुलाची झालेली पाहायला मिळते. मग अशा संकुलाला स्वारींचं नाव दिलं नाही, अशा संकुलाला नाव दिलं ही आजची स्थिती आहे. पण आज हे नाव जोडलं जाईल तर मला खात्री आहे की त्या हे जे कौशल्य विद्यापीठ आहे त्याच्या कामाला सुरुवात होईल आणि त्याच्या सगळ्यात पहिली इमारत जर कुठली बनणार आहे तर या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची बनणार आहे. आणि मग उरलेलं कौशल्य विद्यापीठ हे या ठिकाणी बनणार आहे. मी शासनाला विनंती करेन की एक मोठं महाराष्ट्रातलं पहिलं हे कौशल्य विद्यापीठ या ठिकाणी बनत आहे आणि महाराष्ट्राच्या या ठिकाणी सर्व आध्यात्मिक, शैक्षणिक, या ठिकाणी आपण म्हणूया आरोग्य, या सगळ्या विषयावरती ज्यांनी प्रचंड असं मोठं काम उभं केलं गेलं त्या तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव त्या कौशल्य विद्यापीठाला देखील दिलं गेलं पाहिजे अशी मागणी मी आजच्या प्रसंगी इथं जाहीरपणानं करतो आहे. आणि हीच मागणी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबरीनं उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि या खात्याचे मंत्री सन्माननीय मंगल प्रभात लोढा यांच्याकडे मी पत्र लिहून ही मागणी करणार आहे.